हॅलो मित्रांनो, वेलकम टू द न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. हा ब्लॉग आहे दिवाळी स्पेशल. मोहित आणि शुभम दोघं आलेले, बघा फुटबॉल खेळताय ते. रिधांशला फुटबॉल शिकवताय. तर उद्या सकाळी आम्ही 5:30 वाजता निघणार आहे. कराडे मास्तर शुभम, शुभम कराडे मास्तरांचा खूप मोठा फॅन आहे. मित्रांनो, दिस इज नेक्स्ट डे. आणि आजचा सगळ्यात मोठा टास्क आहे आपल्या घराची लाइटिंग, तोरण आणि आकाश कंदील. सो लेट्स स्टार्ट. कोण आहे बेटा? जा. आर यू रेडी? रोहित शर्मा विराट कोहली फॅन. मित्रांनो, पिझ्झा मागवला. इंडियाची पोझिशन खराब आहे, तरी पण विराट कोहली आणि हार्दिक पांड्यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. मारलाय, सिक्स आहे, सिक्स आहे. वा का शॉट होता यार. डायरेक्ट स्टँड अँड डिलिव्हर. गजब. एक नंबर. साईबाबा की जय. दोन आणि अश्विन. दिनेश कार्तिकने वाट लावली होती आपली, थोडस टेन्शन आलं होतं, पण अश्विनने थोडा हुशार दिमाग दाखवला. वाईड मिळालाय आपल्याला. एक बॉल एक रन लागतोय. बस होऊन जाऊ दे, भारी सुरुवात होऊन जाईल वर्ल्ड कप. दिवाळी सफल आपली. एक नंबर. व्हॉट अन इनिंग. किंग कोहली, किंग कोहली, कोहली, कोहली. एक शांती भरा. डायरेक्ट दोन लावले. दोन उतर गेला. वाच.
सो आम्ही मी आलेलो मित्रांनो शाळेचं गेट टुगेदर आमचं सगळं मित्रांचं दरवर्षी असतं. लावणे सुरू आहे आमच्या इथे. आम्हाला आज सुट्टा तरी आपण घरातली पूजा नाही करत आहे पण ऍटलीस्ट दीपावली म्हणून दिवे लावत आहे घरात. तर बघू शकतात मयुरी आणि मम्मी दोघेंनी रांगोळी छान काढली आहे आणि दिवे लावले. दिवे लावले गेले मित्रांनो. आता आम्ही काकांकडे चाललोय. माझे लहान काका जे ते इथंच घराजवळ राहतात, पुढे त्यांचं घर आहे. मोहितच्या घरी चाललोय आम्ही आता. हॅलो मित्रांनो, आता आम्ही चाललोय टर्फ क्रिकेट खेळायला. असं म्हणू शकता दिवाळी स्पेशल महामुकाबला. कमीत कमी 25 ते 30 मुलं असणार आहे खेळात खेळायसाठी. बरोबर आहे, पहिलं बरोबर आहे. टीम मीटिंग का बरं घेताय ते पहिली मॅच काय? पहिली मॅच हरले ते. याद रखना कि तुम सब जहां क्रिकेट देखते रह जाओगे वहां तुम्हारे देश के नेता देश बेच चुके होंगे. शॉट.
हाँ बढ़िया बढ़िया बंटा अगरबत्त्या लावताना विकेट पडण्यासाठी अगरबत्त्या लावताना बंटी भाऊ टाकू नका बघा अगरबत्ती लावली त्यांनी होण्यासाठी. लोग बोलते हैं मैं बदला बदला सा लगता हूँ, आपका क्या ख्याल है मंत्री जी? अच्छा जी छत्री घेऊन कारण की इकडे केव्हाही कसाही पाऊस सुरू.